पनवेलमधील वीर सावरकर चौकामधील झाड गुरुवारी सकाळी चारचाकी आणि मोटारसायकलवर कोसळले. याची माहिती अग्निशमन विभागाला मिळताच पनवेल महापालिकेचे अग्निशमन दलाच्या जवानांनी आणि आरोग्य कर्मचाऱ्यांनी वूड कटर मशीनच्या सहाय्याने झाड कापून बाजूला करून रस्ता वाहतुकीसाठी खुला करून दिला. यावेळी आरोग्य निरीक्षक जयेश कांबळे, यंत्रचालक कल्पेश पालेकर, अग्निशामक सागर वर्तक, आशुतोष खानावकर, विकास घरत, मुकादम सचिन मोहकर आणि स्वच्छता कर्मचारी सहभागी होते. दरम्यान पनवेल महापालिकेच्या वतीने पावसाळ्यात आपत्कालीन परिस्थितीमध्ये अग्निशमन दलाला सतर्क राहण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्याप्रमाणे महापालिका कार्यक्षेत्रात कोठेही आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाल्यास तात्काळ अग्निशमन पथक त्या ठिकाणी पोहोचून मदत कार्य करत आहे. पावसाळ्यात येणाऱ्या आपत्कालीन कामासाठी महापालिकेच्या वतीने विशेष पथकाची निर्मिती केली आहे. तसेच विभागवार आपत्ती काळातील कामकाजाचे वाटप करून देण्यात आलं आहे. नागरिकांनी पावसाळ्यात काही आपत्ती ओढवल्यास महापालिकेच्या आपत्कालीन व्यवस्थापन कक्षाला 022-2746-1500 किंवा 1800-227701 या टोल फ्री नंबरवर संपर्क साधण्याचे आवाहन केलं आहे.